अक्षम होती म्हणून मी याला कायद्याच्या चौकटीमध्ये कसं काय काही करू शकत नाही अशा पद्धतीने करायचे प्रयत्न महाराष्ट्र मंत्रिमंडळावर आणि आपला वेगळं संघर्ष त्या संघर्षामध्ये किती आत्मसमोर व्यक्त काम 100% या ठिकाणी पटलांना अमरावती पटलांना की आपण आपल्या ऑपरेशन या ठिकाणी सोडावा अशी त्यांना आपल्या सर्वांच्या नम्रता आज या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून मराठा मावळा समाजाचे आमचे मित्र पंढरीनाथ पाटील अभयजी पाटील त्याचबरोबर भरत पाटील आणि त्यांच्याबरोबर संघटनेचे अध्यक्ष माणिकरावजी शिंदे आणि सर्व त्यांचे पदाधिकारी गेल्या 7 दिवसापासून अमर उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते. आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलो की आज महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये आज मराठा समाजाला आरक्षण मिळावं महाराष्ट्रावर या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि आमच्या सर्वांची मनापासून इच्छा आहे सर्व धर्माची इच्छा आहे की मराठा समाजाला आरक्षण कुठल्या परिस्थितीत मिळालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी त्यांना विनंती केली की आज आपण या ठिकाणी उपोषण सोडावं. या ठिकाणचे आपले या भागातले आमचे पी आय पोद्दार साहेब या ठिकाणी आलेले आहे त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहे आणि आम्ही त्यांना 100% सांगितलं की आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाबरोबर आम्ही त्यांच्याशी चर्चा घडवून आणू आणि त्याच्या माध्यमातून कसं आपलं आरक्षण टिकेल त्या माध्यमातून करायला पाहिजे आणि तर नुसतं घोषणा करून उपयोग होत नाही म्हणून त्यांना सांगितलं की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये जसं आज आपला 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे तर आपल्याला माहिती आहे मराठवाडा मिळवण्यासाठी अनेक लोकांनी बलिदान या ठिकाणी दिलेले आहे अनेक लोकांनी जील तोडलेले आहे अनेक लोकांचे जीव गेलेले आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी भांडण करत असतो. माझी त्यांना नम्रतेची विनंती राहील की आपण शासनाशी कुठलाही शासन असो त्याच्याशी तुम्ही कितीही भांडा पण तुम्ही माझी विनंती राहील की आपण आपल्या मनामध्ये आत्महत्याचे प्रकार आपण आणू नये की मी या मंडळाला यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व मराठा समाजाच्या बांधवांना मी विनंती कराल आपल्यासाठी वेळ आली तर आम्ही सुद्धा सर्वजण रोडवर उतरू की मराठा समाजाला आरक्षण मिळवावं म्हणून आम्ही या माध्यमातून 16 किंवा 17 तारखेला सर्व मंडळाला भेटून मी माननीय मुख्यमंत्रीची त्यांची भेट कशी होईल ते करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत.